गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज आपण सॉल्व प्रॉब्लेम नंबर 7 घेणार आहोत. पेज नंबर 145 काढायचे सगळ्यांनी, 145. आणि हा प्रॉब्लेम खास आहे, विशेष आहे. आत्तापर्यंतचे जे सगळे प्रॉब्लेम झाले त्या प्रॉब्लेमच्या अगदी उलटा विरुद्ध दिशेने हा प्रॉब्लेम आहे, तो समजण्यास थोडासा कठीण आहे. त्या नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजू शकेल. पहा, याच्यातल्या द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. तीन असे एक रेशो त्यांचा, ॲज ॲट 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर. याच्यामध्ये आपण बँक लगेच मांडायला सुरुवात करूया. बँक 20,000 ॲसेटले घेतले, पहा बँक 20,000. त्यानंतर डेटर्सवर काहीच ॲडजस्टमेंट नाही, 6 पैकी 1 पण. म्हणून डेटर्स तसेच तसे लिहून टाकायचे, 13,000 लेस 1,000 12,000. हे पहिले तसेच लिहिलं, डेटर्स 13,000 लेस 1,000 अँड बाहेर 12,000. त्यानंतर बिल्स रिसिवल 10,000, पाया सेटलं घेतलं बिल्स रिसिवल 10,000. त्यानंतर स्टॉक 20,000, पाया सेटलं घेतले स्टॉक 20,000. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 30,000 ॲडजस्टमेंट याच्यावर, ॲडजस्टमेंट नंबर 3 इनरला घ्या, लँड अँड बिल्डिंग 30,000. त्यानंतर गुडविल, मागं एकदा गणितात असं झालेलं आहे, पा गुडविल दिलेला असला, नवीन पार्टनर लहाने लावले असेल तर जुने पार्टनर गुडविल वाटून घेतात. पा गुडविल 42,000 आहे, हे 3:1 ते वाटून घेतील डेबिटला. पा गुडविल डेबिटला 31,500 10,500 हे 3:1 तुम्हाला त्या ठिकाणी वाटता येईल. 3:1 म्हणजेच इथं 4 भागायचं, 4×4, त्यानंतर 0 येईल इथं, 4×5=20, आणि 10×5=3 गुणलं, 10×5=3 गुणायचं, हे पहा 0×0=3×5=15 चाल 1 हे तसंच, आणि 3×1=3 हे बघ 31,500, आणि 10×5=1 निघुणलं, 1 रेशो आहे म्हणून किती येईल 10×5, हे पहिले इथे घेतले 10×5. त्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटी लिहायचं 20,000, पा लायबिलिटी लिहिलेली 20,000. त्यानंतर वर्क्समेन कॉम्पेन्सेशन रिझर्व 30,000 लायबिलिटीला घेतलं इनर कॉलमला, ॲडजस्टमेंट आहे. इथं चुकून पर्टिक्युलर झालेलं आहे, लायबिलिटी करून घ्या, इथं पर्टिक्युलरची इथं ॲसेट करून घ्या. त्यानंतर जनरल रिझर्व आपल्याला वाटून द्यायचं आहे, त्याच्यापूर्वी अगोदर कॅपिटल लिहून घ्या त्यांचं. भावेचं 32,000, चंद्राचं 28,000, पहा कॅपिटलच्या क्रेडिटला भावेचं 32,000 आणि चंद्राचं 28,000. आता जनरल रिझर्व वाटून द्यायचं 3:1 24,000, पहा 4 भागायचं, भावेशला येईल 18,000 आणि चंद्राला येईल 6,000. आता जुनं बॅलन्स शीट संपलं, ॲडजस्टमेंट सुरू. आलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 ऑर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. आलिया शॅल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. या गणितात खास दिलेले पाहे, आलिया गुडविलचे किती पैसे आणते 20,000. हे गुडविल कॅपिटलच्या क्रेडिटला वाटून घ्यायचं, पा बाय गुडविल अकाउंट 15,000 5,000, 3:1 याचा सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट 20,000. त्यानंतर हे अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश, भांडवल म्हणून जी रक्कम आणणार आहे ती आवश्यक, ती बॅलन्सिंग फिगर आहे आपल्याला, तेच याच्यात दिलेलं नाही पा. त्यानंतर 2, आता इथं अंजू अँड ओल्ड कस्टमर, एक जुनी ग्राहक आहे ती, हे पार्टनरचं काही संबंध नाही. हूज अकाउंट वॉज रिटर्न ऑप ॲज बॅड डेट, म्हणजे पैसे बुडले म्हणून सोडून दिलं त्याच्या अकाउंटला. नंतर काय झालं, हॅज पेड ₹400 इन कॅश, पण तिने नंतर 400 आणून दिले इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. तिचे जी काही बाकी होती त्याच्यापैकी तिने 400 आणून दिले, म्हणजे थोडक्यात 400 आपल्याला मिळाले, फायदा झाला आपला. याचं पहा फर्स्ट इफेक्ट, बाय बॅड डेट्स रिकवर्ड 400, फायदा झाला क्रेडिटला. आणि 400 मिळाले कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अनयूज कॅपिटल किंवा बॅड डेट्स रिकवर्ड इथल्या 400. बॅड डेट्स रिकवर्ड लिहिलं तरी चालेल,
bad debts recovered. Another, the market value of land and building is to be taken as ₹40,000. As said, आपण किती लिहिलेले होते 30,000, आता ते म्हणतात 40,000 झाले. म्हणजे किती वाढले? 10. Add appreciation 10,000. याची बेरीज केली 40,000. वाढले ॲसेटची किंमत. सेकंड इफेक्ट प्रॉपर्टी रिव्हॅल्युएशनचे क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. त्यानंतर हे पण झालेले. त्यानंतर वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व. वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन म्हणजे कामगारांसाठी काही अपघात झाला वगैरे नुकसानीसाठी काही निधी ठेवलेला असतो राखून, त्याला म्हणतात वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व. इज टू बी इन्क्रीज म्हणजे वाढवणे बाय ₹10,000. पहा लायबिलिटी बाजू लिहिलेली आपण वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन 30,000, त्याच्यात वाढ करायचे आणखी 10,000, आता झाला 40,000. म्हणजे 10,000 रुपये आपल्याला आता भरावे लागतील. म्हणजेच त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व अकाउंट 10,000. त्यानंतर अनअकाउंटेड म्हणजे याची नोंद केलेली नाही, याला अनरेकॉर्डेड म्हटलं तरी चालेल. ॲक्रूड इन्कम म्हणजे उत्पन्न येणारे ऑफ ₹200 टू बी अकाउंटेड फॉर. 200 रुपये जी नोंद नव्हती ती उत्पन्न आपल्याला येत येते थोडक्यात आले. म्हणजे फायदा झाला पाय पहिला इफेक्ट केला बाय ॲक्रूड इन्कम्स अकाउंट 200 बरोबर, आणि 200 रुपयाचा आपल्याला फायदा होणार याचा ॲसेटला लिहायचं. पहा ॲसेट साईडला ॲक्रूड इन्कम 200. त्यानंतर आता शेवटची ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस. या पूर्वीच्या गणितात नवीन पार्टनर्सचं कॅपिटल बेस पकडायचे ते येतं, आता काय सांगितलं ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल बेस पकडायचं आफ्टर ॲडजस्टमेंट. ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ, ज्या आता पैसे आलेले देऊन टाकायचे ऑर प्रॉट किंवा आणायला लावायचे इन बाय द पार्टनर्स फॉर ॲडजस्टिंग देअर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करण्यासाठी. ठीक आहे, आपण आता पहिला अकाउंट क्लोज करू. पाया तिन्ही आकडे आलेले 10,600 याच्यातून 10,000 लेस केले म्हणजे प्रॉफिट आला 600, तो आपल्याला 3:1 वाटून द्यायचा. भावेशला येईल 450 आणि चंद्राला येईल 150. आता हा प्रॉफिट कॅपिटलचे क्रेडिटला लिहायचा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. भावेशला 450 आणि चंद्राला 150 हे फिगर झालेले आहेत. आता आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे. पहा कॅपिटल ॲडजस्ट समजून घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बॅलन्स रेशोचं फॉर्म्युला 1 इनकमिंग पार्टनर शेअर नेहमीप्रमाणे एकातून 1/5 वजा केलेले. पहा दिलेले आपल्याला 1/5 आली याचं, मग इथं तिरकस गुणाकार करू. 5 1 5 वजा तसंच 1 1 1 5 1 5 4/5 हा बॅलन्स रेशो आला. आता न्यू रेशो सूत्र टाकू, न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स रेशो मल्टीप्लाय ओल्ड रेशो. भावेचा बॅलन्स रेशो 4:5, चंद्राचा पण 4:5 आणि याला ओल्ड रेशो निघायचं. ओल्ड रेशो 3/4 आणि 1/4, 4 3 12, 4 1 4 आणि 5 4 20, हे 5 4 20. आता आलियाचं 1/5 दिलेलं आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे, मग इथं 20 घेतले. मग याला किती गुणावं लागेल? 4 4 5 20, 4 1 4 म्हणजे आलं 12. इथं 12 4 4 याचं संक्षिप्त रूप 4 1 4, 4 1 4, 4 3 12 हा झाला न्यू रेशो. आता समजून घ्यायचं आहे. आता पहा क्रेडिट बाजू केली ना आपण भावेशची. भावेशची पहा इथं दिलेले 32,000, 18,000, 450 आणि 15,000. 13,000 घ्यायचे नाही कारण ते 13,000 त्याला आणावं लागले, मिसिंग फिगर येते. मग याची टोटल केली ती किती येते? 65,450 बरोबर. डेबिटचा आहे ना 31,500 गुडविलचा आकडा वजा करायचा, मग हा आकडा आला किती आला? 33,950 बरोबर. त्यानंतर आता चंद्राचं करा, चंद्राची क्रेडिट पहा. क्रेडिट बाजूला 28,000, 6,000, 150 आणि 5,000 घ्यायचे. याची बेरीज दिलेली 39,150 क्रेडिटला आहे पहा ती. त्याच्यातून डेबिटचे 10,500 वजा करायचे ती गुडविलचे, म्हणजे किती आलं? 28,650 बरोबर. आता हे दोघांचं आलेले, या दोघांच्या भांडवलावरून आपल्याला तिसऱ्याचं भांडवल आता त्याने ती कॅपिटल म्हणून आणलेलं आलियाचं काढायचं. पहा याची बेरीज केली दोघांची, या दोघांची बेरीज किती आली? 62,600 बरोबर, 62,600 आली. आता पहा आलियाचं माहीत नाही आपल्याला, मग आलिया
चं माहित नसल्यामुळं इथं काय करायचं, आलिया मल्टिप्लाय 4/5, 4/5, 4/5 हा काय त्यांचा बॅलन्स रेशो आहे दोघांचा. मग पहा इथं घेतले आणि हे 62/62 हे दोघांचं आहे. मग आता इथं घेतलं आलिया, आलिया मल्टिप्लाय केलं इथं, 4 ने गुणायचं आहे आपल्याला बरोबर, हे तसेच ठेवले, हे बरोबरचं चिन्ह. आता इथं 5 भागिले, मग इकडं गेल्यानंतर काय होईल, ते बरोबर चिन्हाच्या पुढं गेल्यानंतर गुणिले होतील, मग इथं गुणिले 5 घेतले. मग परत इथं घेतलं आलिया 62/600 बरोबर, 62/600 आपल्याला 5 ने गुणायचं आहे आणि इथं हे 4 ने काय करायचं आहे, भागायचं आहे. मग 4 ने भागल्यानंतर 4 ने भागायचं आणि 5 ने गुणायचं, मग ते उत्तर येतं 78,250. हे झालं टोटल फॉर तिघांचं मिळून. मग तिघांचं आलं का, आपला रेशो आलेला आहे 3:1, 78,250 5 भागायचं, 5 भागल्यानंतर येतं 15,650. 3 गुणलं, 3 गुणलं का येतं 46,950. 1 गुणलं तर 15,650, परत 1 गुणलं तर 15,650 बेरीज केली पहा 78,250. आणि हे बॅलन्स कॅरी डाऊन इथं लिहिले पहा, टू बॅलन्स कॅरी डाऊन 46,950, 15,650. आता पहा हे दोन आकडे माहीत झालेले आपल्याला बरोबर, हे दोन आकडे इथं बेरीज किती आली 78,450, इथं लिहिलं 78,400. हे सगळे आकडे इकडची माहिती आपल्याला, मग हे 78,450 एवढी इथपर्यंतची सगळ्यांची बेरीज करून याच्यातून वजा करायचं. तो फिगर येते किती 13,000, त्याला म्हणायचं बाय कॅश. म्हणजे भावेशला 13,000 आणावे लागले कॅपिटल ॲडजस्टसाठी. हे 13,000 इथं पहा कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतले पहा, टू भावेश कॅपिटल 13,000. त्यानंतर आता आपण सेकंड टॅली करू पहा, इकडची बेरीज आलेली आपली 39,150, इकडे घेतलं 39,150, हा आकडा आपण आत्ताच लिहिलेला आहे आणि हे पण आकडा आपण गोडवेलचा आधीच लिहिलेला आहे. म्हणजे हे याच्यातून हे दोन आकडे वजा करायचे, 15,650 आणि 10,500 याची बेरीज करायची आहे दोन आकड्याची आणि ती वजा करायची 39,150. जो फरक येतो तो येतो 13,000. त्याला नाव द्यायचं टू कॅश अकाउंट, चंद्राला रिटर्न करावं लागतं पैसे. 13,000 चंद्राला देऊन टाकायचे, कॅश अकाउंटचं क्रेडिट बाजूला घेतलं पहा, कॅश अकाउंट बाय चंद्राज कॅपिटल अकाउंट 13,000. आता आपल्याला एकच टॅली करायचं, हा आकडा आपण काढलेला आहे आत्ताच कॅरी डाऊनचा. इथं 15,650, मग इथं काहीच नाही आकडे, मग इथं द्यायचं बाय कॅश, इथं लिहायचं 15,650. हे कॅपिटल आणायचं, यापूर्वीच्या गणितात काय व्हायचं, आपल्याला हे द्यायचे मग आपण हे काढायचो. आता सांगितलं आहे ही फिगर बॅलन्सिंग. आता मग याला 15,650 कॅश आलियाला आणायला लावायचे पहा, इथे लिहिलं आहे कॅश अकाउंटचे डेबिटला टू आलियाच कॅपिटल 15,650. आता कॅपिटल अकाउंट क्लोज झालं बरोबर, ही कॅरी डाऊनच्या रकमा इथे लिहून टाकल्या लायबिलिटी बाजूला, भावेश चंद्र आलियाच ही सगळी आकडे इथे लिहिली. त्यानंतर ही कॅश अकाउंट क्लोज करायचं, कॅश अकाउंटची टोटल येते पहा 49,050. त्याच्यातून हे 13,000 वजा केले तर बाय बॅलन्स कॅरी डाऊन येतं 36,050. ॲसेटला लिहिले पाहिजे कॅश अकाउंट 36,050. आणि आता आपल्याला हे बॅलन्स शीट टॅली करायचं, ते होतं 1,38,250. 1,38,250.